हेलो डियर स्टूडेंट, माय नेम इज महेश कदम, लेक्चरर इन मैकेनिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट एट यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी। तर मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये आपला जो काही सब्जेक्ट आहे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तर त्या सब्जेक्टची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्सना काय गरज आहे आणि त्याच्यामध्ये त्याची एक्झामिनेशन स्कीम काय आहे, परत त्याचा सिलेबस काय आहे, हे सगळे डिटेल्स आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेले आहेत। तर आज आपण काय करणार आहोत, त्याचा फर्स्ट टॉपिक जो आहे तो चालू करणार आहोत। तर टॉपिकचं नाव आहे स्टीम बॉयलर्स अँड स्टीम टर्बाईन, असं टॉपिकचं नाव आहे। तर स्टीम बॉयलर्स अँड स्टीम टर्बाईन, याचं वेटेज बघा, तर याचं वेटेज 20 मार्काचं आहे। तर आजच्या या टॉपिकमध्ये आपण एक हे दिलेले पॉईंट्स कव्हर करणार आहोत, इंट्रोडक्शन टू अ थर्मोडायनामिक्स, थर्मोडायनामिक्स बद्दलचे इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत, त्याचबरोबर थर्मोडायनामिक्स प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत। तर स्टार्ट करूया, इंट्रोडक्शन टू थर्मोडायनामिक्स। तर थर्मोडायनामिक्सला जाण्याच्या अगोदर, थर्मोडायनामिक्सची डेफिनेशन बघण्याच्या अगोदर, थोडस ह्याच्या बाबतीतला बेसिक डिटेल्स आपण थोडस बघून घेऊया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया एनर्जी म्हणजे काय असते। तर एनर्जी आता आपल्या सर्वांना माहित आहे, एनर्जी आपण कशी डिफाईन करतो, इट इज द एबिलिटी ऑर कॅपॅसिटी टू डू वर्क। ठीक आहे, कोणतंही काम करण्यासाठी आपल्याला एनर्जी लागत असती, मग एनर्जी काय आहे, एक कॅपॅसिटी आहे किंवा ऍबिलिटी आहे कोणतंही काम करण्यासाठी। तर आपण एनर्जी कुठल्या युनिटमध्ये मेजर करत असतो, तर एनर्जी आपण जूल मध्ये मेजर करत असतो। तर बघा डेफिनेशन काय आहे, इट इज कॅपॅसिटी टू डू द वर्क अँड इट्स एसआय युनिट इज जूल्स, ते आपण जूल मध्ये मेजर करणार आहोत। तर मग एनर्जीचे कोणकोणते टाइप्स आहेत, आपल्या सभोवतील कोणकोणते टाइप्स एनर्जीचे बघायला भेटतात आपल्याला। तर एनर्जीचे टाइप्स जर आपण बघायला गेलं तर आपल्याकडे बघा, सोलर एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे, टायडल एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे, हे वेगवेगळे आपल्याला एनर्जीचे टाइप्स बघायला मिळतात। इथल्या खालच्या ह्या पिक्चरमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे टाइप्स दाखवलेले आहेत। तर याच्यामध्ये दिसेल तुम्हाला की इलेक्ट्रिकल एनर्जी झाली, हीट एनर्जी आहे, त्याचबरोबर पोटेन्शियल एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, ऍटॉमिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे, ह्या सगळ्या वेगवेगळ्या टाइप्स ऑफ एनर्जी झाले। मग थर्मोडायनामिक्समध्ये आपल्याला बघायचं काय आहे, तर ह्या ज्या काही वेगवेगळ्या एनर्जी आहेत त्याची जी काही इंटरॅक्शन होणार आहे, त्याचा जो काही रेट ऑफ ट्रान्सफर असणार आहे, हे सगळं आपण थर्मोडायनामिक्स मध्ये बघणार आहोत। तर थर्मोडायनामिक्स मध्ये आपण काय म्हणलो की एनर्जीचं इंटरॅक्शन ऑफ एनर्जी आपण बघणार आहोत। तर मग थर्मोडायनामिक्सला आपण जर डिफाईन करायला गेलं तर कसं डिफाईन करू शकतो की थर्मोडायनामिक्स काय आहे, एक सायन्सची ब्रांच आहे, इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स इन विच इंटरॅक्शन ऑफ एनर्जी इज स्टडीड। की अशा सायन्सच्या ब्रँचमध्ये आपण इंटरॅक्शन किंवा एनर्जी ट्रान्सफर स्टडी करणार आहोत, त्या ब्रँचला आपण काय म्हणणार आहोत, थर्मोडायनामिक्स असं म्हणणार आहोत। तर डेफिनेशन जर बघायला गेली तर बघा याच्यामध्ये डेफिनेशन आपण कसं करू शकतो, थर्मोडायनामिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स, ती काय आहे, एक सायन्सची ब्रांच आहे विच डील्स विथ एनर्जी ट्रान्सफर म्हणा किंवा एनर्जीचं इंटरॅक्शन म्हणा अँड इट्स इफेक्ट ऑन थर्मोडायनामिक सिस्टम। ज्यावेळी एखाद्या सिस्टम मधून एनर्जी ट्रान्सफर होईल किंवा त्या सिस्टम बरोबर एनर्जीचं इंटरॅक्शन होईल, तर त्याचा इफेक्ट त्या सिस्टम वरती काय पडणार आहे, हे देखील आपण त्या थर्मोडायनामिक्स मध्ये बघणार आहोत। तर थर्मोडायनामिक्स हा जो काय वर्ड आहे बघा, थर्मो म्हणजे याचा अर्थ काय होतो, रिलेटेड टू हीट आणि डायनामिक्स या शब्दाचा अर्थ काय होतो, मोशन। ठीक आहे, मग जिथं आपण हीटची मोशन स्टडी करतो, हीटचं ट्रान्सफर, त्याची इंटरॅक्शन स्टडी करतो, त्याला आपण काय म्हणत असतो, थर्मोडायनामिक्स असं म्हणत असतो। तर मग हे थर्मोडायनामिक्स आपल्याला स्टडी करण्याची का गरज पडली, त्याचे काय आपल्याला कोणकोणते लॉज आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत, तर बेसिकली थर्मोडायनामिक्स आपण बघत असताना त्याच्यामध्ये लॉज असणार आहेत। तर थर्मोडायनामिक्सचे लॉज, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असेल, फर्स्ट लॉ असेल
सेकंड लॉ असेल, थर्ड लॉ असेल, हे फर्स्ट सेकंड थर्ड हे थर्मोडायनामिकचे लॉ झाले. त्याचबरोबर याच्यामध्ये काय असणार आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असेल आणि त्याच्यानंतर झिरॉथ लॉ असेल. तर हे सगळे वेगवेगळे लॉज आपण बघणार आहे. तर याच्यामध्ये बघूया आपण की कोणकोणते आपण जी काय एनर्जी ट्रान्सफर होणार म्हणलो तर ती कोणकोणत्या लॉजच्या बेसिसमध्ये होत असती, तर फर्स्ट सेकंड आणि थर्ड हे तीन लॉज असणार आहेत थर्मोडायनामिक्सचे. त्याचबरोबर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असेल आणि झिरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असेल. तर हे मेन तुमचे हे लॉज असणार आहेत जे काय करतील, तुमच्या थर्मोडायनामिक सिस्टमला गव्हर्न करतील किंवा एनर्जी जी काय ट्रान्सफर होणार आहे ही ह्या बेसिस ह्या लॉच्या बेसिसवरती होणार आहे. मग थर्मोडायनामिक्सची जर ऍप्लिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर स्टडी ऑफ थर्मोडायनामिक्स इज युजफुल फॉर द फॉलोइंग ऍप्लिकेशन. मग कोणकोणत्या ऍप्लिकेशनच्या बाबतीत आपण बघू शकतो, तर बघा इथून पुढे आपण जे काय डिव्हाइस स्टडी करणार आहात तर ते तीन पद्धतीचे डिव्हाइस असतील. एक असतील पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइस, पॉवर प्रोड्युसिंग, ठीक आहे, पॉवर प्रोड्युसिंग. पॉवर प्रोड्युसिंग करणार म्हणजे काय असणार, ते डिव्हाइस काय करतील, आपल्याला लागणारी पॉवर प्रोड्यूस करतील. म्हणून आपण काय करणार, त्याला काहीतरी इनपुट म्हणून एक एनर्जी देणार आणि त्यापासून आपल्याला काहीतरी आउटपुट मिळणार. इनपुट आपण काहीतरी दिलं त्या डिव्हाइसला, त्यापासून आपल्याला आउटपुट मिळत असेल, तर त्या डिव्हाइसला आपण काय म्हणणार आहे, पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइसेस. दुसरं असतात पॉवर कन्झ्युमिंग डिव्हाइसेस. पॉवर कन्झ्युमिंग डिव्हाइसेस मध्ये काय असणार आहे की आपल्याला त्यापासून काय करावं लागतील, आउटपुट घ्यायचं असेल तर त्याला आपल्याला काहीतरी पॉवर द्यावी लागत असतील, त्याला आपण काय म्हणत असतो, पॉवर कन्झ्युमिंग डिव्हाइसेस. आणि तिसरी असतात युटिलिटी डिव्हायसेस. तर आपण वन बाय वन बघत जाऊया. तर सगळ्यात पहिला येतो बघा पॉवर डेव्हलपिंग डिव्हायसेस. पॉवर डेव्हलपिंग डिव्हायसेस आपण काय म्हणणार आहोत की जे डिव्हाइस काय करतात, पॉवर डेव्हलप करतात. जे डिव्हाइस पॉवर डेव्हलप करतात त्याला आपण म्हणत असतो पॉवर डेव्हलपिंग डिव्हायसेस. मग अशा पद्धतीचे कोणकोणते पॉवर डेव्हलपिंग डिव्हायसेस आहेत, तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल जो आपल्याला पॉवर प्रोड्यूस करू देतो, जेट प्रोपल्शन सिस्टीम असेल जी मोस्टली आपल्या एव्हिएशन फील्डमध्ये वापरली जाते, त्याच्यानंतर इंटरनल कंबशन इंजिन असेल मग त्यामध्ये पेट्रोल इंजिन येईल, डिझेल इंजिन येईल, त्यानंतर एक्सटर्नल कंबशन इंजिन असेल त्याच्यामध्ये किंवा टर्बाईन असतील त्यामध्ये स्टीम टर्बाईन येतील किंवा गॅस टर्बाईन येतील. तर हे सगळे काय आहेत, पॉवर डेव्हलपिंग डिव्हाइसेस. पॉवर डेव्हलपिंग डिव्हाइस म्हणजे काय करणार आहेत, हे डिव्हाइस आपल्याला काहीतरी पॉवर प्रोड्यूस करून देणार आहेत आणि त्याचा आपण उपयोग करून त्याचा वापर करून आपले जे काय ऍप्लिकेशन आहेत ते आपण रन करणार आहोत. नेक्स्ट कॅटेगरी जी आहे ती तुम्हाला बोललो की नेक्स्ट कॅटेगरीमध्ये काय असणार आहे, पॉवर कन्झ्युमिंग डिव्हाइस. पॉवर कन्झ्युमिंग डिव्हायसेस मग कोणकोणते असणार आहेत, तर त्याच्यामध्ये बघा मेनली कोण येणार आहेत पॉवर कन्झ्युमिंग डिव्हायसेस मध्ये, कॉम्प्रेसर्स येणार आहेत. ठीक आहे, ज्यावेळी आता आपण कॉम्प्रेसरचं जर फंक्शन बघितलं तर कॉम्प्रेसरला आपण काय सांगितलं होतं की कॉम्प्रेसर हा एक डिव्हाइस आहे, तो काय करतो, एअर कॉम्प्रेस करून देत असतो. एअरला कॉम्प्रेस करण्याचं काम कॉम्प्रेसर करत असतो. मग त्याला रन करण्यासाठी आपल्याला काय द्यावे लागते, आपल्याला त्याला इनपुट म्हणून त्याला मेकॅनिकल वर्क द्यावं लागतं. मग ते आपण इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्यानं त्याला मेकॅनिकल एनर्जी देत असतो. ठीक आहे, म्हणून याला काय म्हणायचं, पॉवर कन्झ्युमिंग डिव्हाइस. त्याचबरोबर पंप जर असेल, पंप देखील काय करत असतो, पंप हा मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन हायड्रॉलिक एनर्जीमध्ये करत असतो. म्हणून पंप रन करण्यासाठी देखील आपल्याला काय करावं लागते, पॉवर द्यावी लागते. त्याचप्रमाणे डोमेस्टिक रेफ्रिजरेटर असेल, एअर कंडिशनिंग असेल, तर हे डिव्हाइस रन करण्यासाठी आपल्याला काय करत असतं, पॉवर द्यावी लागते. ते डिव्हाइस पॉवर कन्झ्युम करतात, म्हणून अशा डिव्हाइसना काय म्हणायचं, पॉवर कन्झ्युमिंग डिव्हाइसेस. ठीक आहे, तिसरा जो पार्ट आहे बघा, तिसऱ्या पार्ट मध्ये येतील तुमची युटिलिटी सिस्टम्स. युटिलिटी सिस्टम्स मध्ये कसं असणार आहे, हीट एक्सचेंजर्स किंवा केमिकल प्रोसेस प्लांट ह्याच्यामध्ये येतील. ह्याच्यामध्ये काय करणार आहे, तर आपण एक एनर्जीच्या दुसऱ्या एनर्जीमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. जर हीट एक्सचेंजरचा विचार करायला गेला तर आपण काय करू, जर याच्यामध्ये दोन फ्लुइड असतील, एक हॉट फ्लुइड असेल दुसरं कोल्ड फ्लुइड असेल, मग आपण काय करणार आहोत, हीट एक्सचेंजरमध्ये या दोघांमध्ये एनर्जीचं एक्सचेंज करणार आहोत. हॉट फ्लुइडची जी काय एनर्जी आहे ती आपण सगळी एनर्जी कोणाला देणार आहोत, कोल्ड फ्लुइडला देणार आहोत. तर ह्या ज्या तिसरा टाईप झाला त्याला काय म्हणतो आपण, युटिलिटी सिस्टम्स असं म्हणत असतो. तर ह्या तीन प्रकारचे आपण डिव्हाइस बघितले, एक पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइस, पॉवर कन्झ्युमिंग डिव्हाइस आणि तिसरं युटिलिटी सिस्टम्स. आता पुढे बघायला गेलं तर बघा स्टेट्स ऑफ मॅटर्स. तर मला सांगा किती प्रकारच्या स्टेट्स ऑफ मॅटर्स आहेत. आपण जर बेसिकली बघायला गेलं तर आपल्याकडे सॉलिड आहे, लिक्विड आहे आणि तिसरं गॅसेस आहे. तर तीन स्टेट्स ऑफ मॅटर हा तुमचा बेसिकली असणार आहे. तर या तीन स्टेट्स ऑफ मॅटर जो थोडस आपण त्याच्या ज्या काय प्रॉपर्टीज आहेत ते थोडं डिटेलमध्ये बघूया.
तर हे तुमच्या ह्या झाल्या तीन प्रकारच्या स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. आता जर पुढे बघायला गेलं आपण तर हा एक कंपॅरेटिव्हली चार्ट आहे. तर इथं सॉलिडच्या सगळ्या प्रॉपर्टी दिलेल्या आहेत, इथं लिक्विडच्या सगळ्या प्रॉपर्टी दिलेल्या आहेत आणि इथं गॅसच्या सगळ्या प्रॉपर्टी दिलेल्या आहेत. तर पहिल्यांदा सगळ्यात जे ऑब्झर्व करायचे ते आपल्याला मॉलिक्युलची अरेंजमेंट. बघा प्रत्येक सबस्टन्स हा काय बनलेला आहे, मॉलिक्युल पासून बनलेला आहे. जर मॉलिक्युलची जर आपण अरेंजमेंट बघितली तर याच्यामध्ये ऑब्झर्व करा सगळे मॉलिक्युल्स काय आहेत, क्लोजली पॅक आहेत आणि त्या मॉलिक्युल मधलं जे काही अट्रॅक्शन आहे ते खूपच स्ट्रॉंग आहे. तर ऍज कम्पेअर्ड टू सॉलिड आपण जर लिक्विड कडे स्विच झालो तर त्या लिक्विड मध्ये असणाऱ्या मॉलिक्युलचं जे अट्रॅक्शन काय आहे ते मॉडरेट आहे, ठीक आहे. आणि जर आपण गॅसेस कडे गेलो तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, व्हेरी वीक अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल्स. तर तिन्ही मधला डिफरन्शिएट दिलेला आहे तर याच्यामध्ये आपण बघू शकतो स्ट्रॉंग अट्रॅक्शन असणार आहे, याच्यामध्ये स्ट्रॉंग अट्रॅक्शन असणार आहे, याच्यामध्ये मॉडरेट अट्रॅक्शन असणार आहे आणि याच्यामध्ये वीक अट्रॅक्शन असणार आहे. आता पार्टिकल्स जे काय अरेंज झाले ते खूपच क्लोजली, अट्रॅक्शन स्ट्रॉंग असल्यामुळे एकमेकांच्या क्लोजली अरेंज झालेले आहेत. हे थोडेसे काय असतील, थोडेसे एकमेकांपासून दूर असतील आणि हे काय असतील, खूपच एकमेकांपासून लांब असणार आहेत. तर हे जे मॉलिक्युल्स एकमेकांत क्लोजली पॅक असल्यामुळं, स्ट्रॉंग अट्रॅक्शन असल्यामुळं ते काय होणार आहे, त्याच जागी व्हायब्रेट होत असतील, ठीक आहे. हे थोडेसे स्लाइड होऊ शकतात आणि हे पार्टिकल्स जे गॅसेच्या बाबतीत काय आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इझिली मूव्ह होऊ शकतात. तर शेप आणि व्हॉल्यूमच्या बाबतीत बघायला गेलं तर सॉलिड साठीचा जो शेप असतो तो काय असतो, डेफिनेट असतो. डेफिनेट शेप असणार म्हणजे काय असणार आहे, तो त्याचा शेप जो आहे तो चेंज होणार नाही. तुम्ही सॉलिड कुठेही नेला तर त्याचा शेप चेंज होणार नाही आणि त्याचा व्हॉल्यूम पण डेफिनेट असणार आहे. पण लिक्विडच्या बाबतीत काय असणार आहे, फक्त त्याचा व्हॉल्यूम डेफिनेट असेल, ठीक आहे, व्हॉल्यूम डेफिनेट असेल पण त्याचा शेप डेफिनेट इनडेफिनेट असणार आहे. शेप हा डेफिनेट नसणार आहे म्हणजेच तो इनडेफिनेट असणार आहे. तर इनडेफिनेट शेप असणार म्हणजे काय असणार, की ज्या कंटेनरमध्ये आपण ते लिक्विड आपण पोर करणार आहे तर त्या कंटेनरचा तो काय घेईल, शेप घेणार आहे. समजा आपण काय केलं, जर बकेटमध्ये लिक्विड ते वॉटर असेल आणि ते बकेटमध्ये ओतलं तर ते बकेटचा शेप घेईल, ठीक आहे. मोठ्या जर एका दुसऱ्या ह्याच्यामध्ये ओतलं तर ते दुसऱ्या कंटेनरचा शेप येईल. मग ज्याप्रमाणे कंटेनरचा शेप चेंज होईल, त्या कंटेनर चेंज होईल त्याप्रमाणे त्याचा शेप चेंज होणार आहे. आणि गॅसेसच्या बाबतीत तर दोन्हीही इनडेफिनेट असणार आहे, म्हणजे त्याचा शेप पण इनडेफिनेट असणार आहे आणि व्हॉल्यूम पण इनडेफिनेट असणार आहे. म्हणजेच हे दोन्ही जे आहेत ते डेफिनेट व्हॉल्यूम असणार आहे, म्हणजे काय होणार आहे, त्याचा व्हॉल्यूम चेंज होणार नाही. म्हणजेच सॉलिड आणि लिक्विड हे हायली इनकॉम्प्रेसिबल आहेत. इनकॉम्प्रेसिबल आहेत म्हणजे काय, ते कॉम्प्रेस होणार नाहीत म्हणजे त्यांचा व्हॉल्यूम चेंज होणार नाही. पण गॅसच्या बाबतीत काय बघा, इनडेफिनेट व्हॉल्यूम आहे म्हणजे ते काय होणार आहेत, त्याला आपण कॉम्प्रेस करू शकतो, त्याचा व्हॉल्यूम आपण चेंज करू शकतो. तर ह्या प्रॉपर्टी झाल्या. तर आता याच्यामध्ये बघा, आपल्याला सबस्टन्सला डिफाईन करायचं आहे. तर आत्ताच आपण बघितलं की कोणताही जो सबस्टन्स आहे तो काय बनलाय, लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स पासून बनलेला आहे. तर सबस्टन्सला आपण कसं डिफाईन करू शकतो, सबस्टन्सला डिफाईन करत असताना एनिथिंग विच इज मेड अप ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स, असं कोणतीही गोष्ट जी नंबर ऑफ मॉलिक्युल्स पासून बनलेली आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याला आपण सबस्टन्स असं म्हणू शकतो, ठीक आहे. तर सिम्पल वेन आपण हे डिफाईन केलेलं आहे. आता आपण वर्किंग सबस्टन्स कडे येऊया. तर वर्किंग सबस्टन्स हा काय असतो बघा, वर्किंग सबस्टन्स तर कोणतीही सिस्टीम असेल, समजा ही सिस्टीम आहे आणि या सिस्टीम मध्ये तो सबस्टन्स काय होत असतो, सर्क्युलेट होत असतो, ठीक आहे. अशा पद्धतीने सर्क्युलेट होत असतो. समजा ही सिस्टीम आहे आणि या सिस्टीम मध्ये इन म्हणून तो सबस्टन्स काय गेला, इनलेट और इनपुट मधून तो इथून तो वर्किंग सबस्टन्स त्या सिस्टीम मध्ये गेला आणि इथून आउटपुट मधून तो बाहेर आला. तर असा सबस्टन्स जो त्या सिस्टीम मध्ये सर्क्युलेट होत असतो, फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर आपली ह्युमन बॉडी आहे, ज्याप्रमाणे ब्लड आपल्या शरीरामध्ये फ्लो होत असतं, वाहत असतं, त्याप्रमाणेच वेगवेगळ्या सिस्टीमसाठी वेगवेगळे वर्किंग सबस्टन्स असतात. तर आता वर्किंग सबस्टन्स ज्यावेळी आपण म्हणत असतो तर आपण आत्ताच बघितलं की एनर्जीची इंटरॅक्शन असणार आहे. मग वर्किंग सबस्टन्सला आपण कसं डिफाईन करू शकतो, की असा सबस्टन्स जो काय करेल, एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी तो आपल्यामध्ये एनर्जी आतमध्ये घेईल, म्हणजे एनर्जी तो स्टोअर्ड करेल ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी, आणि ज्या ठिकाणी आपल्याला एनर्जी रिजेक्ट करायचे त्या ठिकाणी तो काय करेल, एनर्जी रिजेक्ट करेल. तर अशा सबस्टन्सला काय म्हणायचं, वर्किंग सबस्टन्स म्हणायचं. जर डेफिनेशन जर बघायला गेली तर बघा, त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की द फ्लुइड इन विच एनर्जी कॅन बी स्टोअर्ड,
ठीक आहे, असं फ्ल्युइड की ज्याच्यामध्ये आपण एनर्जी स्टोअर्ड करू शकतो अँड एनर्जी कॅन बी रिमूव्ह, आणि ती स्टोअर्ड केलेली एनर्जी ज्यावेळी आपल्याला पाहिजे त्यावेळी आपण त्याला रिमूव्ह करू शकतो, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, इज नोन ऍज, इज कॉल्ड ऍज वर्किंग सबस्टन्स. तर त्याला आपण काय म्हणतो, वर्किंग सबस्टन्स असं म्हणत असतो, इज कॉल्ड ऍज वर्किंग सबस्टन्स. याचे एक्झाम्पल जर बघायला गेले, बघा सम एक्झाम्पल्स ऑफ वर्किंग सबस्टन्स, तर इन केस ऑफ स्टीम टर्बाईन, आता ज्यावेळी स्टीम टर्बाईन आणि स्टीम इंजिन असेल, तर ह्या हे सी सिस्टीम झाली, स्टीम टर्बाईन किंवा स्टीम इंजिन सिस्टीम झाली, तर ह्याच्यामध्ये जो वर्क होणारा सबस्टन्स असेल तर तो कोणता असणार आहे, तर स्टीम असणार आहे. स्टीम इन केस ऑफ स्टीम टर्बाईन अँड स्टीम इंजिन इज वर्क ऍज अ वर्किंग सबस्टन्स. जर एअर कॉम्प्रेसर आपण बघितलं, तर एअर कॉम्प्रेसर मध्ये कोण असणार आहे, एअर ऍज अ वर्किंग सबस्टन्स. ठीक आहे, तर पेट्रोल आणि डिझेल, जर आयसी इंजिन आपण जर बघितलं, तर इंजिनच्या बाबतीत काय असणार आहे, पेट्रोल आणि डिझेल हे वर्किंग सबस्टन्स असणार आहे. आणि जर गॅस टर्बाईन्स आणि गॅस इंजिनच्या बाबतीत जर बघितलं, तर गॅस काय असणार आहे, वर्किंग सबस्टन्स आहे. ठीक आहे, तर वर्किंग सबस्टन्स म्हणजे आपण कसं डिफाईन केलं, इट इज अ फ्लुइड इन विच वी कॅन स्टोअर द एनर्जी अँड वी कॅन रिजेक्ट द एनर्जी. ज्यावेळी आपल्याला पाहिजे त्यावेळी त्याच्यामध्ये आपण एनर्जी स्टोअर्ड करू शकतो आणि नको आहे त्यावेळी त्यातून आपण एनर्जी रिमूव्ह करू शकतो. तर अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत, वर्किंग सबस्टन्स असे म्हणणार आहे. तर त्याचे एक्झाम्पल्स पण आपण बघितले, स्टीम आहे स्टीम टर्बाईन आणि स्टीम इंजिनच्या बाबतीत, एअर आहे एअर कॉम्प्रेसरच्या बाबतीत, पेट्रोल किंवा डिझेल असेल आयसी इंजिनच्या बाबतीत, आणि गॅस आहे गॅस इंजिन किंवा गॅस टर्बाईनच्या बाबतीत. हे झाले सगळे वर्किंग सबस्टन्स. आता आपण येऊया प्युअर सबस्टन्स कडे. ठीक आहे, तर प्युअर या शब्दाचा अर्थ काय होतो, प्युरिटी. समजा आता याच्यामध्ये बघा, प्युअर सबस्टन्स बघायला झालं तर वॉटर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय बघत असतो, बघा जर वॉटर आहे, वॉटरला मी काय केलं, हीट केलं, वॉटरला मी काय केलं, हीट केलं, तर वॉटरला हीट केल्यानंतर ते कशात मध्ये कन्वर्ट होत असतं, स्टीम मध्ये कन्वर्ट होत असतं. म्हणजे वॉटर हे लिक्विड फॉर्म मध्ये झालं आणि त्याला हीट केल्यामुळे त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं, वेफर फॉर्म मध्ये झालं. ठीक आहे, आता परत हे वेपर आहे, ह्या वेपरला आपण कूल केलं तर परत काय होईल, त्या वेपरचं कन्वर्जन परत लिक्विड मध्ये होईल, म्हणजे स्टीम जी आहे ती परत कशामध्ये कन्वर्ट होईल, वॉटरमध्ये कन्वर्ट होईल. मग पुन्हा जर वॉटरला मी अजून जर कूल केलं तर ते कशामध्ये कन्वर्ट होईल, वॉटरला कूल केल्यामध्ये आपलं ते आईस मध्ये जाणार आहे. तर कसं आहे बघा, वॉटर होतं लिक्विड फॉर्म मध्ये, त्याला हीट केलं, त्याचं स्टीम मध्ये कन्वर्ट झालं, म्हणजेच लिक्विड इज कन्वर्टेड इन टू द वेपर बाय सप्लिमेंट ऑफ हीट, बाय प्रोव्हाइडिंग द हीट. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर लिक्विडचं कन्वर्जन स्टीम मध्ये झालं. आता पुन्हा जर आपण स्टीमला जर कूल केलं तर ते कूल केल्यामुळे काय होईल, वेपरचं कन्वर्जन आपलं लिक्विड मध्ये होणार आहे. लिक्विडला परत आपण कूल केलं तर काय होईल, लिक्विडचं कन्वर्जन आईस मध्ये होणार आहे. म्हणजे आईस म्हणजे कुठल्या स्टेट मध्ये जाईल, ते सॉलिड स्टेट मध्ये जाणार आहे. मग याच्यावरून आपण काय काय बघू शकतो बघा, तर ही इमेज ऑब्झर्व करा, चेंज ऑफ स्टेट कसा होत असतं. तर इथं आपण ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या गोष्ट लक्षात येईल की हा आईस आहे. ठीक आहे, आईस आहे जो सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर लिक्विड आहे वॉटर, जे लिक्विड स्टेट मध्ये आहे, आणि तिसरा आहे गॅस, ज्याला आपण स्टीम म्हणतो, वेपर म्हणतो. बघा, ज्यावेळी आईस आहे त्याला आपण हीट प्रोव्हाइड केली तर त्या प्रोसेसला आपण म्हणत असतो मेल्टिंग. आईस काय होणार आहे, मेल्ट होणार आहे आपण हीट प्रोव्हाइड केल्यानंतर. मग हा मेल्ट झाला, मग मेल्ट झाल्यानंतर आपल्याला वॉटर मिळणार आहे. मग वॉटरला आपण हीट केल्यानंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, स्टीम मध्ये होईल. तर स्टीमच्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन म्हणजे काय, लिक्विड कन्वर्जन जे आहे ते कशामध्ये होईल, वेपर मध्ये होणार आहे. ही झाली एक प्रोसेस. आता उलट येऊया कुलिंगच्या बाबतीत, जी काय स्टीम आहे त्याला कूल केलं आपण, ह्या स्टीमला कुलिंग केल्यानंतर आपल्याला काय होईल, त्याचं कन्वर्जन परत वॉटर मध्ये होणार आहे. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, कंडेन्सिंग असं म्हणत असतो, कंडेन्सिंग असं म्हणत असतो. मग कधी ते होणार आहे, कूल केल्यानंतर. मग वॉटर आहे, परत त्याला आपण फर्दर कुलिंग करत गेलो तर ते काय होईल, वॉटरचं कन्वर्जन आईस मध्ये होणार आहे. त्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, फ्रीजिंग असं म्हणत असतो. ठीक आहे, तर ही सगळे आपण काय बघितलं, चेंज ऑफ स्टेट बघितलं. तर याच्यावरून आपण कन्क्लुजन कसं करू शकतो, की सॉलिड लिक्विड आणि गॅसेस, मग असा असे कोणते सबस्टन्स आहेत की जे तिन्ही स्टेटमध्ये फेज जरी चेंज झाली तरी त्याचा केमिकल फॉर्म्युला चेंज होत नाही. म्हणजे आता इथं ऑब्झर्व करावं की इथं आईस आहे, तर आईसच्या बाबतीत काय असणार आहे, आईसच्या बाबतीत आईस जो आहे त्याचा
केमिकल फॉर्म्युला काय असणार आहे, एच टू ओ, म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजनचे दोन ऍटम आणि ऑक्सिजनचा एक ऍटम असणार आहे. वॉटरमध्ये पण काय असणार आहे, एच टू ओ, आणि स्टीम मध्ये पण काय असणार आहे, एच टू ओ. म्हणजे जरी त्याची फेज जरी चेंज झाली तरी त्याच्या केमिकल फॉर्म्युल्यामध्ये कोणताही चेंज होत नाही. मग असे जे सबस्टन्स आहेत त्या सबस्टन्सला म्हणायचं प्युअर सबस्टन्स. ठीक आहे, तर मग याचे डेफिनेशन आपल्याला करता येईल. आता ही जी प्रोसेस बघितली तर ती केमिकल इक्वेशन मध्ये कशी करता येईल, बघा की सॉलिड फेज आहे आईस, जर मी हीट ऍड केली, ऍड करण्यासाठी इथं काय आहे, प्लस साईन आहे, तर ती लिक्विड फेज मध्ये जाईल. परत त्याच्यामध्ये हीट ऍड केली तर ती वेपर फेज मध्ये जाईल. वेपर मधली हीट काढून घेतली म्हणजे निगेटिव्ह साईन आलं तर ते वॉटर मध्ये येणार आहे. वॉटर मधली परत हीट काढून घेतली म्हणजे निगेटिव्ह केलं तर परत ते आईस मध्ये कन्वर्ट होणार आहे. मग ह्याची जर डेफिनेशन जर आपण बघायला गेलं तर कसं असणार आहे बघा, प्युअर सबस्टन्स इज अ सबस्टन्स विच रिमेन्स होमोजिनियस अँड इट्स केमिकल कॉम्पोजिशन डज नॉट चेंज इवन दो इट इज अंडरगो चेंज ऑफ फेज. याचा अर्थ काय होतो, जे आता आपण बघितलं की आपण आईस होतं, आईसला हीट केलं ते वॉटरमध्ये कन्वर्ट झालं, वॉटरला पुन्हा हीट केलं परत ते स्टीम मध्ये कन्वर्ट झालं. मग प्युअर सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे की असा सबस्टन्स जो होमोजिनियस आहे आणि त्याच्या केमिकल कॉम्पोजिशन मध्ये कोणताही चेंज होत नाही, इवन त्याची फेज जरी चेंज झाली तरी, तर अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, प्युअर सबस्टन्स असं म्हणणार आहोत. तर त्याचे एक्झाम्पल जर बघायचं झालं, एक्झाम्पल ऑफ प्युअर सबस्टन्स, तर तुमचं वॉटर इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ प्युअर सबस्टन्स. त्याचबरोबर मिक्सचर जर आपण बघितलं, मिक्सचर ऑफ वॉटर अँड स्टीम किंवा मिक्सचर ऑफ आईस अँड वॉटर, हे काय आहे, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ प्युअर सबस्टन्स. आता मिक्सचर ज्यावेळी आपण कन्सिडर करतो त्यावेळी त्याच्या कुठल्याही प्रकारच्या केमिकल कॉम्पोजिशन मध्ये चेंज होत नाही. तर पुढे आपण थोडंसं बघूया बघा, तर प्युअर सबस्टन्स मध्ये बघा इथं काय घेतलंय, मिक्सचर घेतलेलं आहे स्टीम आणि वॉटरचं. इथं वरती स्टीम आहे, इथेमध्ये वॉटर आहे, तर स्टीमचं केमिकल कॉम्पोजिशन, केमिकल फॉर्म्युला काय येईल तुमचा, एच टू ओ, आणि वॉटरचा देखील काय येणार आहे, एच टू ओ. तर याच्यामध्ये ऑब्झर्व करा की हायड्रोजनचे दोन ऍटम आहेत, ऑक्सिजनचा एक ऍटम आहे. याच्यामध्ये पण हायड्रोजनचे दोन ऍटम आहेत, ऑक्सिजनचा ऍटम एक ऍटम आहे. मग ह्याचा रेशो काय झाला, 2:1, 2:1. म्हणजे ज्यावेळी मिक्सचर जरी आपण घेतलं तरी त्याचं काय होत नाहीये, केमिकल कॉम्पोजिशन चेंज होत नाही. तर ह्याला आपण काय म्हणत असतो की द मिक्सचर ऑफ स्टीम अँड वॉटर इज अ प्युअर सबस्टन्स. त्याचबरोबर मिक्सचर ऑफ आईस अँड वॉटर इज ऑल्सो प्युअर सबस्टन्स. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया आता आपण थर्मोडायनामिक्स सिस्टम कडे येऊया. आता थर्मोडायनामिक सिस्टम आपल्याला डिफाईन करायची आहे. तर ज्यावेळी बघा की थर्मोडायनामिक्स स्टडी करताना आपण काय म्हणलो की थर्मोडायनामिक्स एक सायन्सची ब्रँच आहे आणि त्या ब्रँचमध्ये आपण काय करतो, एनर्जीचं इंटरॅक्शन स्टडी करत असतो. मग एनर्जीचं इंटरॅक्शन स्टडी करत असताना ज्या स्पेसमध्ये किंवा ज्या रिजनवर आपला फोकस असतो, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, थर्मोडायनामिक सिस्टम. त्याच्यामध्ये बघा, फॉर एक्झाम्पल समजा असं काहीतरी हे हाऊस आहे, हे घर आहे अशा पद्धतीनं, आणि समजा ही घराची अशी एक खिडकी असेल, तर आपण जर लांबून सांगितलं की ती बघ माझ्या घराची खिडकी, तर आपला फोकस कुठं जाईल, तर ते त्या बरोबर विंडोवरती जाणार आहे. तर जिथं आपला इंटरेस्ट आहे, जिथं आपण स्टडी करणार आहोत, तर त्या प्रोसेसला काय म्हणणार आहोत, दॅट रिजन ऑर स्पेस इज नोन ॲज अ थर्मोडायनामिक सिस्टम. मग थर्मोडायनामिक सिस्टमला आपण कसं डिफाईन करणार आहोत, इट इज अ रिजन अपॉन विच स्टडी इज फोकस्ड. इट इज अ रिजन अपॉन विच स्टडी इज फोकस्ड, की ज्या रिजनवरती आपण स्टडी करण्यासाठी फोकस करणार आहोत त्याला आपण काय म्हणणार आहोत, थर्मोडायनामिक सिस्टम म्हणणार आहोत. ठीक आहे, आता बघा, जर थर्मोडायनामिक सिस्टम म्हणून मी जर असा पार्ट घेतला, ठीक आहे, ही आपण थर्मोडायनामिक सिस्टम घेतली, ठीक आहे, तर थर्मोडायनामिक सिस्टम झाली. मग थर्मोडायनामिक सिस्टम ज्याच्यावरती आपण स्टडी करणार आहोत, मग ह्याच्या बाहेरचं, थर्मोडायनामिक सिस्टम सोडून जे काय आउटसाइड आहे, एव्हरीथिंग एक्सटर्नल टू द सिस्टम इज नोन एज अ सराउंडिंग. ठीक आहे, सिस्टमला सोडून जे काय सगळं बाहेर आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, सराउंडिंग म्हणणार आहोत. आणि सिस्टम आणि सराउंडिंग ह्याला जो सेपरेट करत असतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, बाउंड्री म्हणणार आहोत. ठीक आहे, सेपरेशन बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग इज नोन एज द बाउंड्री. तर तिन्ही डेफिनेशन आपण बघितल्या, ती वन बाय वन बघत जाऊ. थर्मोडायनामिक सिस्टम म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इट इज अ रिजन अपॉन विच स्टडी इज फोकस्ड, की ज्या रिजनवरती आपला स्टडी फोकस्ड
करणार आहोत त्याला आपण काय म्हणणार आहोत थर्मोडायनामिक सिस्टम म्हणणार आहोत. सराउंडिंग आपण काय म्हणलो एव्हरीथिंग आउटसाइड द सिस्टम इज कॉल्ड ऍज अ सराउंडिंग. सिस्टम असेल अशा पद्धतीची सिस्टम असेल त्याला आपण सिस्टम म्हणलो. सिस्टमच्या सिस्टमला सोडून जे काय बाहेर आहे सगळं त्याला आपण काय म्हणणार आहोत इट इज नोन ऍज द सराउंडिंग. त्याच्यानंतर येऊया आपण बाउंड्री कडे येऊया. बाउंड्रीला काय म्हणणार आहोत द सेपरेशन बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग इज नोन ऍज द बाउंड्री. सिस्टम आणि सराउंडिंग ह्याला जो सेपरेट करत असतो त्याला आपण काय म्हणत असतो बाउंड्री असं म्हणत असतो. आता बाउंड्री जर म्हणायला गेलं तर बाउंड्री काय असू शकते बाउंड्री ही फिक्स्ड असू शकते किंवा बाउंड्री मूव्हिंग असू शकते. बाउंड्री रिअल असू शकते किंवा बाउंड्री इमॅजिनरी असू शकते. तर याच्यामध्ये बघा ह्या पिक्चरमध्ये दिसेल की जिथं आपला स्टडी फोकस्ड आहे त्या पार्टला मी काय म्हणलं सिस्टम म्हणलं. ठीक आहे याला मी हॅचिंग करतोय. ही झाली तुमची सिस्टम. सिस्टम सोडून जे काय सगळं बाहेर आहे त्याला आपण काय म्हणतो सराउंडिंग. एनिथिंग एक्सटर्नल टू द सिस्टम इज नोन ऍज अ सराउंडिंग. आणि सिस्टम आणि सराउंडिंगला सेपरेट करतं. ठीक आहे हे सिस्टम आहे हे सराउंडिंग आहे याला सेपरेट करतो त्याला आपण काय म्हणत असतो बाउंड्री असं म्हणत असतो. मग ज्यावेळी आपण सिस्टम बाउंड्री आणि सराउंडिंग हे सगळं आपण एकत्रित जर घेतलं सिस्टम हे सगळं आपण एकत्रित घेतलं तर याला म्हणायचं युनिव्हर्स. वेन सिस्टम सराउंडिंग आर पुट टुगेदर देन इट इज नोन ऍज द युनिव्हर्स. म्हणजे बघा युनिव्हर्स आपण कसं डिफाईन केलंय सिस्टम अँड सराउंडिंग टुगेदर इज कॉल्ड ऍज अ युनिव्हर्स. सिस्टम सराउंडिंगला आपण एकत्र घेतलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे युनिव्हर्स असं